मंगळवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी पावनभूमी प्रति पिंपळगाव हरेश्वर नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाच पिंपळगाव हरेश्वर शिंदाड गटाचा प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रमुख मान्यवरांचा आणि मतदार बंधू भगिनींचा मेळावा दिलीप भाऊ वाघ पाचोऱ्या तालुक्याचे माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे या मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद पाटील दर्जी फाउंडेशन जळगावचे गोपालजी दर्जी असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच पाचोरा भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष का, का प्रदेश आपले प्रदेशचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि सर्वच पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे दीपलक्ष्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी पिंपळगाव शिंदाड गटातील सर्व नागरिक बंधू भगिनी दिलीप बहुवाग परिवारावर प्रेम करणारे सर्व मान्यवर शरद पवार साहेबांवर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्वांना दीपलक्ष न्यूजच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण दिनांक बावीस ऑक्टोबर मंगळवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथे सकाळी दहा वाजता माडी समाज मंगल कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने यायचं आहे मान्यवरांचे विचार त्या ठिकाणी ऐकायचे आहे दिलीप भाऊ वाघ यांना येत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला भरघोस मतदान करून आमदार करायचा असल्याने त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी आपल्याला मेळाव्याला निश्चित यायचं आहे मेळाव्याच्या नंतर मेळाव्याच्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने या वाजत गाजत या हजारोच्या संख्येने या आणि आपली शक्ती पिंपळगाव गटाची शक्ती वाघ परिवारावर पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्यांची शक्ती त्यानिमित्ताने आपल्याला दाखवून द्यायचं आहे आपल्या आप माध्यमातून माता भगिनींना पण विनंती करतो की आपण सुद्धा मोठ्या संख्येने त्या मेळाव्याच्या ठिकाणी यायचं आहे माता भगिनींसाठी बैठक व्यवस्था ही वेगळी करण्यात आलेली आहे मेळाव्यामध्ये दिलीप भाऊ त्यांचे विचार मांडत असताना आपल्या परिसरातील समस्यांच्याबद्दल पण जाण जाणून घेणार आहेत जसे की आज कोले येथील पूल वाहून गेला मागच्या हप्त्यामध्ये आपला डुब्बा नाल्यावरचा प रस्ताच वाहून गेला अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले काही मुस्लिम समाजबांधवांचे घरांच्या भिंती पडून गेल्या तडवी समाजबांधवांचे घरांच्या भिंती पडून गेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पाण्यावर तरंगत आहे मक्का पाण्यावर तरंगतो आहे कपाशी हातात आलेले असतानासुद्धा काढता येत नाही आहे पाण्याच्यामुळे अति अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेतमजुरांचे हाल अपेष्टा चालू आहे त्या संदर्भातसुद्धा भाऊ सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत विजेच्या काही समस्या असतील आणि मागील दहा पंधरा वर्षापासून दिलीप भाऊच प्रत्येक वेळेस डीपी देण्याचं काम एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सांगायचं काम दिलीप भाऊ करतात आणि त्यांच्या माध्यमातूनच आपल्या परिसरात नेहमीच डिप्या मिळत असतात तर त्या संदर्भात पण दिलीप भाऊ आपल्याशी इतगूच साधणार आहे पिंपळगाव शिंदाड गटाच्या त्यांनी केलेल्या त्या काळातले विकास कामं आणि तीन हजार कोटीचे विद्यमान आमदार सांगतात ते कामं त्या तीन हजार कोटीचे कामं ख खराब आणि बोगस केले त्याचा पण पर्दाफाश त्या ठिकाणी होणार आहे आपल्या पिंपळगाव शिंदाडला जोडणारे रस्ते सर्वच रस्त्यांची चाळणी झालेली आहे मग हे आपले रस्ते इतके जरी चांगले केले होते इतके पैसे टाकून केले होते मग हा इतके खराब कसे झाले कशामुळे असं होतं हे सर्व सर्व व आपो मेळाव्यामध्ये होणार आहे म्हणून आपल्या दीपलक्ष चॅनलच्या माध्यमातून पुन्हा पिंपळगाव शिंदाड गटातील मतदारबंधू भगिनी माता भगिनी पत्रकार बंधू सर्वांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आपण मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे मेळावा सकाळी दहा वाजता होणार आहे मेळाव्याच्या नंतर जेवणाची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद तर मित्रांनो लक्षात असू द्या मेळाव्याची दिनांक मंगळवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण माळी समाज मंगल कार्यालय पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे धन्यवाद धन्यवाद